काम केलं होतं. या 14 दिवसाच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये आंबेडकर यांनी स्वयंशिस्त राखली होती. लॉकडाऊन आपल्याला आत्ताशी माहीत झालेलं आहे, परंतु आंबेडकरांनी 14 दिवस तब्बल स्वतःच्या ऑफिसमध्ये लॉकडाऊन कुलूप बंद करून घेतलं होतं. परंतु त्या संधीचा त्यांनी फायदा करून घेतला होता आणि त्यांनी स्वतः या जगामधील असणारे जे ग्रंथ आहेत, जो अभ्यास आहे, विविध जाती धर्माचा, वेगवेगळ्या कायद्यांचा अभ्यास केला आणि त्याचं रूपांतर आज आपल्याला संविधानात पाहायला मिळत आहे. म्हणून आंबेडकर यांच्यासारखे महापुरुष आज आपल्या भारतामधून जन्म घेऊन गेले आहेत, परंतु त्यांची शिकवण, त्यांची चळवळ आजही अस्तित्वात आहे आणि म्हणून आपला भारत देश खऱ्या अर्थानं सुखी आहे. कारण घटनेचे शिल्पकार जे आहेत ते बाबासाहेब आंबेडकरच आहेत. त्यांनी या घटनेच्या माध्यमामधून त्यावेळेस दूरदृष्टी किती असावी माणसांची, त्यावेळेस आंबेडकरांनी घटनेमध्ये संविधानामध्ये 144 हे कलम लागू केलं होतं. 144 कलम आज जनतेला माहिती झालेले आहे. काय आहे 144 कलम? जमावबंदी, संचारबंदी. आज जर हे कलम या ठिकाणी लागू नसतं तर आज या भारतामध्ये कुणीही कोणाला वाचू शकलं नसतं. म्हणून हे कलम किती महत्वाचं आहे, या कलमाचा अभ्यास सन्माननीय आपले असणारे आदरणीय असे आंबेडकर यांच्या शिकवणीतून आपल्याला मिळत आहे. म्हणून अशा या महामानवास मी पुन्हा एकदा कोटी कोटी प्रणाम करतो.